6 crore. Net. Yeah, net. Is it coming from a particular sector, from say? No. It is all banking, sir. All banking. No one particular sector is doing well for the bank, like home loans or lending to industry or something. It is all. It is mixed. 7% ನಲ್ಲಿ ಆಮೇಲೆ ಡೆಪಾಸಿಟ್ ಗೆ ತರ್ಸ್ತಾನೆ ಅಂದ್ರೆ 10% ಹೇಗೋ ನಮ್ಮ ದಿಲ್ಲಿ ಕಡೆ ಅದ ಈ ಫೆಸಿಲಿಟಿ ಅಂತ ಬಂದ್ ಕೇಳ ಆತ ಹೆ ಫುಲ್ಫಿಲ್ ಕೇಳ ನಂತರ ಆಮ್ ವ ಜೊ ಫಂಡಸ್ ಆಕಾ ರಿಫೈನಾನ್ಸ್ ಮಂಟ ರಿಯಲ್ ಚ ರಿಫೈನಾನ್ಸ್ ತೆ ಹೆ ಸಗಳ ಫೈನಾನ್ಸ್ ಆಮ್ ಆತ ನಾಬಾರ್ಡ್ ಥ್ರೂ ನಾಬಾರ್ಡ್ ಇದೆ ಮಳ ಆರ್ಬಿಐ ಚ ನಾಬಾರ್ಡ್ ಜಿ ಶಾಖಾ ಸಾ ತಂಜ ಕಡೆಯಾನ್ ಹೆ ಆಮ್ ರಿಫೈನಾನ್ಸ್ ಇತ್ತು ಪಹಿಲೆ ಆಮ್ ಓನ್ ಬಿಯರ್ ಕರ್ತಾ ತಶೇ ಬಾಕಿಚೆ ಸೆಕ್ಟರ್ ಅಸತ್ ಖೂಬ ಅಶೆ ಇನ್ಫ್ರಾಸ್ಟ್ರಕ್ಚರ್ हे सगळे पैकी जी इन्फ्रास्ट्रक्चर कॉन्सिक्वेन्स आसात ते आता नाबार्ड आमकां गेल्ल्या वर्साच्यान दिवपाक स्टार्ट केला नाबार्ड आनी मुखार मेळटले एज पर आरबीआय इट हेज टू बी बिलो 3% नो एनपीए नॉन परफॉर्मिंग नो इट इज नॉट बिलो दॅट वे इफ यू आर गोईंग फॉर नेट बँकिंग देन इट शुड बी 3% एंड बिलो नेट दॅट वी आर ट्राईंग मायनिंग क्षेत्रातल्यान ट्रक घेतिल्ले आनी कितें तांची लोन आशिल्ली न्ही ते आतां थोडे आमचे म्हाका दिसता हार्डले कितें उरल्या एक बार्जीचे दोन बार्जीचे कितें आनी 20 मार ट्रक दिसता बाकीचे आमचे सगळे टोटल आमी लोन रिकवर केले आनी तेजेर जवळ जवळ आमकां म्हाका दिसता 45 crores सुमार आमकां इंट्रेस्ट रिवॉल दिवचे पडले 45 crores ताकाच लागून आमी ते तितले फास्ट मूव जेवपाक शकले ना ते बडन आयले परत काडलो ताजे प्रमाणे आमकां आतां 50 lakh पर्यंत आवश्यकाक दिवपाक मेळटले आनी आतां एक रिपोर्ट आमचो इन्स्पेक्शन रिपोर्ट दिवपाक उरलो तो इन्स्पेक्शन रिपोर्ट नाबार्डाचो आयलो काय ना ताजे प्रमाणे आमकां 75 lakh इंडिविज्युअलाक आमकां हावजींग लोन दिवपाक मेळटा ही एक नेबिलिटी रिक्वायरमेंट आसपाक जाय तशेंच ताका हय तें लिमीट 25 आसलें तें आतां वाडलें दुसरें आमी